नमस्कार, मी रानिका स्लिवाल, एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत. आणि आता पाहुयात अहमदनगर जिल्ह्याच्या घडामोडी. अहमदनगर महानगरपालिकेमध्ये घनकचरा व्यवस्थापन आणि इतर नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी 2 जेसीबी महापालिकेत दाखल झाले असून त्याची चावी आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी आमदार संग्राम जगताप, स्थायी समिती सभापती अविनाश घुले, विरोधी पक्षनेता संपत वारसकर, सामाजिक कार्यकर्ते उदय कराळे, स्वच्छता निरीक्षक बीडकर आदी उपस्थित होते. सेवा क्रमांक 4 मधील सरोदय कॉलनी येथे नगरसेविका ज्योती गाडे यांच्या प्रयत्नातून रस्ता काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला. सेवा क्रमांक 4 च्या नगरसेविका गाडे यांनी हाती घेतलेले एक एक प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावत असून जमिनी अंतर्गत सर्व कामे आधी करून घेतली जात आहे. आता त्यांनी नियोजनपूर्वक रस्त्यांची कामे हाती घेतली असून एकदा झालेले काम पुन्हा पुन्हा करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही, अशीच नियोजनपूर्ण कामे सर्व प्रभागामध्ये सुरू असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. सम्यक क्रांती घडवून आणण्यासाठी कायदा, माहिती आणि तंत्रज्ञान राबवून उन्नत चेतना असलेले लोकप्रतिनिधी विधिमंडळ आणि संसदेत पाठविण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसद आग्रही असल्याचे ऍडव्होकेट कारभारी गवळी यांनी म्हटले आहे. वाढभ्रष्ट गुट्टलबाज पुढाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी संघटनेने जय शिवाजी जय डिच्चू कावा मोहीम हाती घेतली असून त्याच धर्तीवर सम्यक क्रांती घडवून आणण्यासाठी कायदा, माहिती, तंत्रज्ञान राबवून उन्नत चेतनेचा आग्रह धरण्यात आला आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय अंधत्व निवारण समितीच्या वतीने नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल पालिकेत त्यांचा सत्कार करताना महापौर रोहिणी शेंडगे समवेत माजी उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेवक सचिन शिंदे, गणेश कवडे, श्याम नळकांडे, संजय शेंडगे, प्रशांत गायकवाड आदी उपस्थित होते. पारनेर तालुक्यातील अवैध दारू व्यवसाय बंद करण्याच्या मागणीचे निवेदन अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले. पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आशीर्वादाने खुलेआम अवैध दारू व्यवसाय चालत असल्याचा आरोप करण्यात आला असून अवैध दारू व्यवसायावर कारवाई न झाल्यास 21 फेब्रुवारी रोजी विभागीय आयुक्त नाशिक येथे बेमुदत उपोषण करण्याचा इशारा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी दिला आहे. पोलीस दलातील सहाय्यक फौजदार अल्ताफ शेख यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल त्यांचा नीलक्रांती चौक मित्रमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. अल्ताफ शेख यांना पोलीस खात्यात केलेल्या प्रदीर्घ सेवेदरम्यान 258 बक्षिसे मिळवली. प्रामुख्याने त्यांनी प्रकाश दांडेकर खून खटल्यातील आरोपी पकडले व तपासकामी मदत केली. आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली. पात्या शेख याच्या मोक्याचे प्रपोजल तयार करून विशेष न्यायालयात सादर करण्यात मदत केली व त्याचे 12 साथीदारांना जन्मठेपेची शिक्षा झाली. नगर शहर व जिल्ह्यातील तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्ण प्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली 12 टोळ्या व त्यातील 62% गुन्हेगारांना मुंबई पोलीस कलम 55 अन्वये तडी पार केले. 38 गावठी कट्टे, 12 काडतुसे व इतर आरोपींना अटक करून 23,71,900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. 20 दरोडेखोर व 20 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. 20 चेन स्नॅचिंग यामध्ये 7,00,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या सर्व उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन शेख यांना राष्ट्रपती पदकाचा मान मिळाला आहे. या मानाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांचे मुकादम सूर्यभान शिंदे हे सेवेची 25 वर्ष पूर्ण करून 1 फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल त्यांचा स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वतीने शॉल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन रेल्वे स्टेशन भागाचे स्वच्छता निरीक्षक ऋषिकेश भालेराव यांनी त्यांचा सत्कार केला. मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते अशी अष्टपैलू भूमिका बजावणारे आणि तब्बल 6 दशके कामगिरी करणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे वयाच्या 93व्या वर्षी बुधवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. रुपेरी पडद्याप्रमाणेच रमेश देव यांनी एकेकाळी मराठी रंगभूमी गाजवली होती. देव यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. देव यांच्या पश्चात पत्नी अभिनेत्री सीमा देव, 2 मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे. देव यांनी मराठी
मराठी आणि हिंदी चित्रपट मिळून सुमारे 500 चित्रपटातून भूमिका साकारल्या। 30 जानेवारीला नुकताच त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता। ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा हरवणारी कलाकारास एटीव्ही न्यूज परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली। मनपा अधिकारी मिहिर लहारे यांनी मनपाच्या लाईट पोल चोरल्या संदर्भात लहारे यांचे त्वरित निलंबन करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी नगर शहर शिवसेनेच्या वतीने महापालिका आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले। भिंगार परिसरातील हातावर पोट असलेल्या असंघटित कामगारांसाठी आरपीआय आठवले गटाच्या माध्यमातून ई श्रम कार्डची 2 दिवस नोंदणी अभियान घेऊन नोंदणी झालेल्यांना ई श्रम कार्डचे वाटप करण्यात आले। यावेळी भिंगार छावणी परिषदेचे सदस्य तथा भाजप भिंगार मंडल अध्यक्ष वसंत राठोड, नोंदणी अभियानाचे आयोजक आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, छावणी परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुनील काळे, आरपीआय आयटी सेलचे जिल्हा संपर्क प्रमुख मंगेश मोकळ, तालुका अध्यक्ष तुषार धावडे, विक्रम चव्हाण, सचिन करोसिया, युवक जिल्हा सचिव गौतम काळे, विशाल ठोंबे, बापू भोसले, सनी संगत, बापा छजलानी, योगेश भगवाने, सचिन छजलाने आदी उपस्थित होते। आणि आता एटीव्ही न्यूजच्या घडामोडीत आज वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटू पुढच्या घडामोडीत। तोपर्यंत नमस्कार।